नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, आपणास मुख्य आणि प्रमुख गोष्टी तुम्हाला आज तुमच्यासमोर शेअर करायच्या आहेत. सेंद्रिय शेती का करायची आणि रासायनिक का नको याबद्दल तुम्हाला 50 कारणे आज तुम्हाला सांगणार आहे. जमिनीची नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो, विषमुक्त अन्न मिळते ज्यामुळे डोके टळतात, आजार पण कमी होते, मालाला भाव मिळतो, पाण्याची 50% बचत होते, सर्व प्रकारच्या जीवजंतूंची जमिनीत झपाट्याने वाढ होते, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा पोत सुधारतो, हवेतील ओलावा ओढून घेते, नत्र उपलब्ध होते, प्रथिनाचे प्रमाणानुसार कुजण्याचा वेग वाढतो, सजीवता वाढते, पक्व वनस्पती आच्छादनाद्वारे तरुण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते, जमिनीत सजीवकांची निर्मिती होते, जमिनीत नवीन पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो, आंतरकाष्ठांजन्य विघटन होते, मर प्रतिबंधात्मक पिकात प्राप्त होते, सर्वच रासायनिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रण होते, जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते, कर्ब नत्र गुणोत्तर कमीत कमी होतो, एकदल द्विदल आंतरपिकाचे आच्छादन मायेचा पदर असतो, जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात, मातीची धूप थांबून पाणी जिरते, आच्छादनाचे देशी गांडूळ चमत्कार करतात, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, आंतरपिकाचे मूळ कुजवून जमिनीस पैलवान बनवण्याचे कार्य करते, जमिनीत मुबलक सूर्यशक्ती साठवते, पिकांचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो, पिकाचे साखरेचे प्रमाण उत्पादन वाढवते, पीक प्रति पीक उत्पादन वाढतच राहते, बियाणाची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळून देते, उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून उगवते, जीवाणू संख्या वाढतच राहते, प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो, जलधारण शक्ती वाढते, जमिनीचा सामू नियंत्रण होतो, खारे पाणी सुसह्य होते, फळझाडांना भरपूर आधारामुळे फुटतात, जमिनीतील व हवेतील उष्णता ज्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते, जमिनीला अतिनील किरणापासून वाचवते, जमिनीत शक्ती संतुलन बनते, जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते, वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते, पिकांची व फळांची चव व वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो, हवेतील आर्द्रता वेळेप्रसंगी मुळ्यांना व जीवाणूंना पुरवली जाते, जमीन क्षारपड होण्यापासून वाचवते, जमिनीवरील वातावरण खेळते राहते, जमिनीची आम्ल विमल निर्देशांक नियंत्रित होतो, जमिनीचे शुद्धीकरण होऊन पिकांची प्रतिकारक शक्ती निर्माण होते, जमिनीत गुरुत्वाकर्षण आणि केशाकर्षण शक्तीचे संतुलन साधले जाते, सर्वात महत्त्व म्हणजे जमीन पूर्वरत स्थितीत राहते. म्हणून म्हणतो सर्व शेतकऱ्या बांधवांना नम्र विनंती की त्यांनी रासायनिक शेतीकडून जैविक शेतीकडे वळावी, एवढंच कळकळीची विनंती.